तर मित्रांनो आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 या विषयातील प्रकरण 3 वर्तुळ या प्रकरणातील महत्त्वाचे प्रमेय की जे बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जातं प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय। ते प्रमेय कशा पद्धतीने सिद्ध करायचं ते आपण आज समजून घेणार आहोत। तर प्रमेयात दिलेली माहिती आपण वाचूया। वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात असं प्रमेयात माहिती दिलेली आहे। प्रमेयात दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात प्रथम आपण आकृती काढायची असते। तर या ठिकाणी मी एक वर्तुळ काढलेलं आहे बघा, आणि वर्तुळाच्या बाहेर समजा मी एक पी बिंदू घेतला। वर्तुळाच्या बाह्य भागातील वर्तुळाच्या बाहेर असलेला बिंदू त्या बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड। स्पर्शिका खंड म्हणजे काय किंवा स्पर्शिका म्हणजे काय? तर वर्तुळाला कोणतेही एका बिंदूत स्पर्श करून जाणारी रेषा तिला आपण स्पर्शिका म्हणतो। मग आता या बाह्य बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका आपल्याला काढता येतील, जसं की ही एक स्पर्शिका काढली आणि दुसरी अशा पद्धतीने मी वर्तुळाच्या बाहेर असलेल्या बिंदूपासून दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत। त्या स्पर्शिका वर्तुळाला इथे समजा ए बिंदू स्पर्श करते आहे आणि दुसरी वर्तुळाला बी बिंदू स्पर्श करते आहे। म्हणजे थोडक्यात पी ए आणि पी बी या दोन स्पर्शिका खंड तयार झाले, ठीक आहे। मग आता म्हटलं काय झाले, तर वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, म्हणजे आपल्याला साध्य काय करायचं आहे, तर पी ए आणि पी बी या दोन्ही स्पर्शिका खंड समान लांबीचे आहेत हे आपल्याला साध्य करायचं आहे। तर सगळ्यात प्रथम आकृती काढायची असते, ती आकृती आपण काढली प्रमेयात दिलेल्या माहितीनुसार। नंतरची पायरी येते पक्ष। आता इथे पक्ष काय येणार, तर आकृती जी काढलेली आहे त्याच्यात आपण काय काय केलं ते पक्षामध्ये टाकूया। तर ओ केंद्र असलेले वर्तुळ काढले, अजून या ठिकाणी ओए काय असणार आहे, तर वर्तुळाची त्रिज्या असणार आहे नाही का, तसंच ओबी देखील वर्तुळाची त्रिज्या असणार आहे। मग एकाच वर्तुळाच्या त्रिज्या या एकरूप असतात म्हणून रेख ओए एकरूप रेख ओबी हे आपण पक्षामध्ये लिहिलं। नंतर साध्य काय करायचं आहे, तर हे स्पर्शिका खंड जे आहेत पी ए आणि पी बी या एकरूप असतात। तुमचं साध्य येणार आहे रेख पी ए एकरूप रेख पी बी। नंतरची पायरी या ठिकाणी थोडी रचना मला करावी लागणार आहे। बिंदू ओ आणि पी हे आपण जोडूया। हे जोडण्याचं कारण या ठिकाणी जोडल्यामुळे जे त्रिकोण तयार होतील त्या त्रिकोणांचा आधार घेऊन आपल्याला साध्यापर्यंत पोहोचता येईल। मग रचना लिहूया,
काय केलं आपण, रेक ओपी जोडला. तर रेक ओपी जोडल्यामुळे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झालेले आपल्याला दिसतात. आता या दोन्ही त्रिकोणांचा विचार जर आपण केला तर या दोन त्रिकोणांमध्ये ओए बाजू या त्रिकोणाची आणि खालच्या त्रिकोणाची ओबी बाजू या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात. म्हणजेच थोडक्यात ओए ओबी समान राहतील, एकरूप होतील. त्याचप्रमाणे वरच्या त्रिकोणाची ओपी बाजू आणि खालच्या त्रिकोणाची सुद्धा तीच बाजू सामायिक असल्यामुळे त्याही एकरूप होतील. नंतर मागे एक प्रमेय आपण शिकलेलो आहोत की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी जी स्पर्शिका काढली जाते ती त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. स्पर्शिकेचं प्रमेय आपण शिकलेलो आहोत, लंब असते याचा अर्थ मग इथे काटकोन होईल नाही का, इकडे सुद्धा काटकोन होईल. मग हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण होतील आणि दोन काटकोन त्रिकोणांमध्ये आता काटकोणासमोरची बाजू कर्ण असते. मग कर्ण आणि त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी भुजा, जर दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण आणि भुजेशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप होतील. आणि जेव्हा दोन त्रिकोण एकरूप होतील तेव्हा त्यांचे उरलेले संगत घटक देखील एकरूप असतील. अशा पद्धतीने ही सिद्धता आपल्याला मांडावी लागणार आहे. मग पुढची पायरी आपली येणार सिद्धता. तर बघूया, रेख ओपी जोडल्यामुळे हे दोन त्रिकोण तयार झाले. कोणते दोन त्रिकोण? तर त्रिकोण पी ए ओ व त्रिकोण पी बी ओ या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण विचार करू. तर पी ए ओ या त्रिकोणामध्ये रेख ओ ए आणि रेख ओ बी या दुसऱ्या त्रिकोणात या कसे आहेत? एकरूप. काय कारण? तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ठीक आहे. नंतर वरच्या त्रिकोणात म्हणजे पी ए ओ मध्ये ओपी बाजू आणि पी बी ओ मध्ये पण ओपी बाजू ही सामायिक आहे. मग रेख ओपी एकरूप रेख ओपी याचं काय कारण लिहिणार? तर सामायिक बाजू. ठीक आहे. नंतर त्रिज्येच्या बाह्य टोकाशी ही स्पर्शिका आपण काढलेली आहे आणि स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार ती लंब असते. म्हणजे हा कोण काटकोन होईल, म्हणजे कोण ओ ए पी, तसंच इकडे सुद्धा कोण ओ बी पी हे काटकोण असल्यामुळे 90° राहणार आहेत आणि तेही एकरूप होतील. म्हणजे इथे काय कारण? आता स्पर्शिकेचं प्रमेय. त्या प्रमेयाचा आधार आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानुसार हे दोन कोण एकरूप दाखवलेले आहे. मग आता हे दोन्ही त्रिकोण म्हणजे कोणते? त्रिकोण पी ए ओ आणि त्रिकोण पी बी ओ हे एकरूप होऊ शकतील. कोणत्या कारणानुसार? तर कर्णभुजा प्रमेय आपण नववीला शिकलेलो आहोत त्याचा आधार आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. कर्णभुजा प्रमेय काय म्हटलंय त्या प्रमेयामध्ये? तर काटकोन त्रिकोणातील एक भुजा आणि कर्ण दुसऱ्या काटकोन त्रिकोणातील एक भुजा आणि कर्ण यांची एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण
कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप असतात, मग त्रिकोण PAO एकरूप त्रिकोण PBO असं आपल्याला म्हणता येणार आहे। मग आता हे दोन त्रिकोण जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्यांचे उरलेले संगत घटक, आता इथे या दोन बाजू एकरूप झालेलेच आहेत दोन्ही त्रिकोणांच्या, उरलेली बाजू कोणती आहे तर PA आणि इकडची PB, तर त्या कसे असतील मग एकरूप। मग पुढची पायरी आपल्याला लिहिता येईल रेख PA एकरूप रेख PB, आता याचं काय कारण येणार तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू। तर अशा पद्धतीने आपण साध्यापर्यंत आलो। बघा साध्यामध्ये काय आवश्यक होतं आपल्याला, रेख PA एकरूप रेख PB तेच विचारलं होतं ना, वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, तिथपर्यंत आपण पोहोचलो, ज्या ठिकाणी आपली ही सिद्धता संपली। मित्रांनो, प्रमेय सिद्ध करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय तर आकृती, जर तुमची आकृती नसेल आणि पूर्ण पक्ष साध्य सिद्धता तुम्ही लिहिलेली आहे तर त्याला गुणदान होत नाही। सगळ्यात आकृती महत्त्वाची आहे, आकृती आवश्यक असते, कारण आकृतीशिवाय पुढची कोणतीही पायरी आपण लिहू शकत नाही। आणि आकृती काढताना अजिबात घाबरायचं नाही, प्रमेयात दिलेल्या माहितीनुसार आकृती काढा, पाठ करण्याची आवश्यकता नसते। मित्रांनो, हे प्रमेय तुम्हाला नक्की समजलेलं असेलच। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तुमच्या प्रमेयांच्या बाबतीत काही शंका असतील तर कमेंटमध्ये सूचना कळवा। धन्यवाद।